हे गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपण आज चाललो आहे पवना कॅम्पिंगला. पवना कॅम्पिंग पुण्यापासून हे 70 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आम्ही सगळेजण पहिल्यांदाच कॅम्पिंगला चाललो होतो, त्यामुळे खूप छान वाटत होतं. पवना कॅम्पिंगचा पॅकेज हा 1100 रुपयामध्ये आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 टाइमचा नाश्ता आणि एका वेळेचं जेवण भेटेल संध्याकाळचं. आणि त्यातमध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला एक नेटमध्ये क्रिकेट खेळायला भेटेल, तुम्हाला आर्चरी धनुष्यबाण चालवायला भेटेल आणि अशा खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होत्या. कॅम्पिंगचा टायमिंग मित्रांनो 4:30 वाजता तुम्ही चेक इन करू शकता आणि सकाळी 11 वाजता तुम्ही चेकआउट करू शकता. इथले रस्ते पूर्णपणे सिमेंटचे आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये इथं येऊ शकता. तुम्ही हा समोर पवना डॅम बघू शकता. डॅम खूप छान आहे, पूर्णपणे तो निसर्गरम्य आहे, ते बघून खूप छान वाटतं. आणि मित्रांनो, कॅम्पिंगला जायचा आमचा मेन हेतू हाच होता की आम्हाला टेंटमध्ये राहायचं होतं. टेंटमध्ये रात्री झोपताना कसं वाटतं, झोप येते का टेंटमध्ये, आम्हाला हे पाहायचं होतं. त्यासाठी आम्ही कॅम्पिंगला आलो होतो. या कॅम्पिंगचं लोकेशन मित्रांनो ठाकूरसाईमध्ये येतं. इथे तुम्हाला सगळीकडे कॅम्पिंग, रिसॉर्ट, हॉटेल या गोष्टी दिसतील. तुम्हाला जिकडे चांगलं वाटेल, जिकडे तुम्हाला ऑफर असतील आणि कारण की ते ऑफर देत असतात, तर तुम्ही तिकडे जावा. तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो आहे पवना कॅम्पिंगला. कॅम्पिंगचं लोकेशन बघू शकता मित्रांनो, खूप छान आहे लोकेशन. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं चांगले असेल. इथे तुम्हाला खूप प्रकारचे टेंट बघायला दिसेल, खूप निसर्गरम्य वातावरण असतं इथं मित्रांनो. आणि मित्रांनो, हे लोकेशन एवढं छान दिसत होतं, त्यामध्ये इंद्रधनुष्याने येऊन अजून भर पाडली, ते बघून खूप छान वाटलं. त्यामध्ये जांभळा, तांबडा, नारंगी, हिरवा, पांढरा, निळा, पिवळा असे कलर असतात. शॉर्टमध्ये म्हणलं तर जातानाही पाणी पी असं होतं मित्रांनो. आणि मी इथे उडवला ड्रोन. तुम्हाला हे पूर्ण लोकेशन मी ड्रोनच्या साह्याने दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथे खूप हवा असल्यामुळे इथे ड्रोन शॉट्स खूप क्लिअरने आले मित्रांनो. तुम्ही हे क्रिकेटचे नेट बघू शकता आणि नेटच्या पुढे तुम्हाला आर्चर म्हणजे धनुष्यबाणाचं तुम्हाला ते टार्गेट दिसू शकतं. इथे आम्ही हॉलीबॉल खेळतो मित्रांनो, खूप मजा आली हॉलीबॉल खेळताना. इथे तुम्ही फॅमिलीसोबत पण येऊ शकता मित्रांनो आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण येऊ शकता. पण जितके जास्त लोक असतील तितके चांगलं असतं, कारण की तेवढीच मजा येते जर जास्त लोक असली तर. आम्ही हॉलीबॉल खेळतोय मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही ड्रोन शॉट्स एन्जॉय करा. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर कॅम्पिंगला भीती वाटत असेल, तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असतील तर अरे तिथं जर टेंट असतं तिथं कुणी नसतं आणि आपण टेंटमध्ये कसं राहायचं आणि काय होतं रात्रीचं आणि कसं इथे पूर्ण सेफ्टी असते मित्रांनो. इथे तिथली लोक पूर्णपणे जागे असतात आणि खूप मजा येते. तुम्ही या कॅम्पिंगला एकदा बघून या. तुम्ही हे त्यांच्या समोरचं मॅनेजमेंट बघू शकता, इथंच ते जेवण करतात, त्यांची ती लोकं राहतात आपल्यासाठी आणि इथं पूर्णपणे सेफ असतं मित्रांनो. तुम्ही टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे.
बघता बघता मित्रांनो कॅम्पिंगला गर्दी व्हायला लागली, खूप गाड्या यायला लागल्या कॅम्पिंगला, ते बघून खूप छान वाटलं. पुढे काय होते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच मित्रांनो. होपफुली तुम्हाला ड्रोन शॉट्स आणि या कॅम्पिंगचं लोकेशन आवडलं असेल मित्रांनो. आणि मी टेंटमध्ये बघून बसलं मित्रांनो कसं वाटतं. ही तुम्ही चेन बघू शकता, ही बाहेरनं पण असते आणि आतून पण आहे. तुम्ही हा कॅम्पिंगचं पूर्णपणे लोकेशन बघू शकता. खूप निसर्गरम्य लोकेशन आहे मित्रांनो. शेजारीच पवना डॅम्प आहे, तुम्ही समोर हा तुंग फोर्ट बघू शकता. खूप छान लोकेशन होतं मित्रांनो. आणि मित्रांनो जर वातावरण चांगले असेल, ढगाळ वातावरण नसेल, तर तुम्हाला इथून विसापूरचा किल्ला आणि लोहगड पण दिसू शकतो मित्रांनो. आणि समोर जो डोंगर दिसतो मित्रांनो तो तुंग फोर्ट आहे. आणि अशीच मस्ती करताना मित्रांनो आम्ही ड्रोन शॉट सोडवले आणि त्यात रात्र होत आली. आणि तुम्ही हा रात्रीचा कॅम्पिंगचं व्ह्यू बघू शकता मित्रांनो. खूप छान वाटलं. हा तुम्ही हार्ट बघू शकता, पूर्णपणे लाईटिंगनी बहरलेला कॅम्पिंग होता मित्रांनो. आम्ही इथे जेवण केलं आणि थोडंसं कॅरम खेळलो. कॅरम पण होता इथं मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हा कॅम्प आणि हा कॅम्पिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आम्ही असे तुमच्यासाठी व्हिडिओ आणत जाऊ मित्रांनो. आणि नवीन असला तर चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.